हॅलो एव्हरीवन, आय वेलकम यू अगेन ऑन माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल माय अकॅडमी. बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड केले नव्हते. बरेच दिवसानंतरचा पहिला व्हिडिओ आहे. काल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी 2018 राज्यसभेचे जे इंग्रजीचे 20 प्रश्न आहेत ते पोस्ट केले होते आणि त्याचा अॅनालिसिस आज आपण बघणार आहोत हे सुद्धा सांगितलं होतं. म्हणून तोच अॅनालिसिस आज घेऊन आलेलो आहे आणि याच्यानंतर सुद्धा पुढे दररोज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती काही प्रश्न मिळतील आणि त्याचा अॅनालिसिस दुसऱ्या दिवशी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बघूया की 2018 मध्ये राज्यसभेने जो पेपर कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्सेस. याच्यामध्ये चूज द करेक्ट सेंटेन्सेस मध्ये अशा प्रकारचे जर प्रश्न असतील तर नेहमी लक्षात ठेवा, हा जो करेक्ट किंवा इनकरेक्ट शब्द असतो ना त्याला अंडरलाईन करायला कधी विसरायचं नाही. कारण बरेचदा असं होतं, करेक्ट म्हटलं की आपण बरेचदा इनकरेक्टला टिक मार्क करून येतो आणि इनकरेक्ट म्हटलं की बरेचदा करेक्टला आपण आन्सरमध्ये टिक करून येतो आणि नंतर घरी आल्यानंतर ज्या वेळेला पेपर चेक करतो किंवा आन्सर घ्यायल्यानंतर चेक करतो त्यावेळेला लक्षात येतं की आपण आपल्याला माहीत असून सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं मार्क करून आलेलं आहे. वळूया प्रश्नावरती. प्रश्नामध्ये तीन ऑप्शन्स दिलेले आहेत. इफ इट रेन्स वी विल कॅन्सल द मॅच, इफ इट रेन वी वुड कॅन्सल द मॅच, इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. हा कंडिशनल क्लॉजचा प्रश्न आहे. लक्षात घ्या, कंडिशनल क्लॉज मध्ये जर कंडिशनल क्लॉज हा सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर त्याच्यानंतर येणाऱ्या मेन क्लॉज मध्ये शाल, विल, कॅन, मे अशा प्रकारचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरले जातात. जर आपण पहिला हा इफ क्लॉज बघितला तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की हा सिंपल प्रेझेंट आहे, कारण रेन हा वर्ब आहे त्याला यस लागलेला आहे म्हणजे तो व्ही फाईव्ह आहे आणि व्ही फाईव्ह आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवतो. याच्यानंतर आपल्याला आवश्यक आहे की शाल, विल किंवा कॅन, मे अशा प्रकारचा वर्ब येणे आणि इथं आपल्याला दिसतं की विल हा जो मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे तो आलेला आहे त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये इफ इट रेन वी वुड कॅन्सल द मॅच. लक्षात घ्या, इफ क्लॉज हा जर सिंपल पास्ट मध्ये असेल तर त्याच्यानंतर येणारा मेन क्लॉज मध्ये वुड, शुड, कुड, माइट अशा प्रकारचे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरतात आणि इथं बघतोय आपण रेन हा आपला वर्ब आहे, याला ईडी लागलेला आहे, हा सिंपल पास्ट आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या क्लॉज मध्ये हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ वुड आलेला आहे म्हणजे हे वाक्य सुद्धा आपलं बरोबर आहे. मग तिसरं वाक्य बघूया, इफ इट विल रेन वी विल कॅन्सल द मॅच. ज्या वेळेला कंडिशनल क्लॉज आणि त्याच्यानंतर येणारा मेन क्लॉज हा फ्युचर टेन्स मध्ये, दोन्ही फ्युचर टेन्स मध्ये असतो त्यावेळेला असं कन्स्ट्रक्शन हे 100% चुकीचं असतं. त्यामुळे पर्याय सी जो आहे तो चुकीचा आहे. आपला करेक्ट शोधायला सांगितलेला आहे, करेक्ट आहेत ए आणि बी. जिथं सी आहे ते आपला आन्सर नाही आहे म्हणजे चौथा पर्याय तिसरा आणि पर्याय पहिला सुद्धा आपल्या उत्तरातून बाद होतो. उरत काय, पर्याय नंबर 2 तेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पेअरला मॅच करायचं आपल्याला, मॅच द फॉलोइंग. त्याच्यामध्ये चार पेअर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कट अ फिगर, कट नो आईस, कट अक्रॉस, कट इन अशा प्रकारचे आपल्याला चार हे दिलेले आहेत, फ्रेजेस दिलेले आहेत. त्याला आपल्याला पुढच्या ऑप्शनला सी पेअर करायचं आहे. कट अ फिगर याचा अर्थ होतो टू मेक अन इम्प्रेशन ऑर टू क्रिएट ऑर प्रोड्यूस इफेक्ट. आणि म्हणून याच्यासाठी येणारा जो पर्याय आहे तो पर्याय असेल 4. आणि एक लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना तुम्ही एक जरी मॅच करू शकले मोस्ट ऑफ द टाइम्स तुमचा आन्सर येतं. म्हणजे ए साठी पर्याय 4 हे जिथं मॅच होत असेल ते तुमचं उत्तर असेल आणि ते पहिल्याच पर्यायामध्ये मॅच होतं म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कारण कट नो आईस इथं बघा हा नेगेटिव्ह आहे. कट नो आईस म्हणजे याचं मिनिंग सुद्धा नेगेटिव्हच असणार आहे कुठंतरी आणि ते कुठं येतं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये येतं, टू हॅव लिटिल ऑर नो इफेक्ट. कट अक्रॉस म्हणजे काय होतं की शॉर्टकट घेणे किंवा शॉर्टर वे फाइंड आउट करणे, ते कुठं दिलेलं आहे 3 मध्ये. त्यामुळे याचं तिसऱ्याचं तिसरंच पर्याय येते ते बघा याच्यामध्ये दिलेलं आहे. चौथ्याचं कट इन याचा अर्थ होतो टू इंटरप्ट समवन ऑर समथिंग आणि म्हणून त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्नावरती, प्रश्न असा आहे फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. बघा मागे सांगितलंय की करेक्ट आणि इनकरेक्ट ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला हा करेक्ट किंवा इनकरेक्ट जो शब्द असतो त्याला पहिला तुम्ही अंडरलाईन करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय असा आहे, ही वॉज ॲज वाईट ॲज अ शीट दुसरा इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट. तिसरा आहे, दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन. चौथा आहे, शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमन. डिग्री बेस्ड क्वेश्चन आहे बघा हा.
डिग्री बेस्ड क्वेश्चन आहे, हा डिग्रीवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. याचं ज्या वेळेला मी वाचता वाचता माझ्या लक्षात आलं की पर्याय क्रमांक 4 मध्ये बघूया आपण. 4 क्रम नंबरचा पर्याय जो आहे त्याच्यामध्ये माझ्या एक लक्षात आलेला आहे की इथं वन ऑफ द कंस्ट्रक्शन वापरलेला आहे, त्याच्यानंतर काइंडेस्ट, आय एम सॉरी, त्याच्यानंतर नाउन हे वुमन आलेलं आहे जे की सिंग्युलर आहे. लक्षात घ्या, डिग्री मध्ये ज्या वेळेला वन ऑफ द कन्स्ट्रक्शन येतं त्यानंतर येणारं नाउन हे नेहमी प्लुरल असतं, परंतु वुमन हे नाउन सिंग्युलर आहे, त्यामुळे हे वाक्य जे आहे हे चुकलेलं आहे. याचाच अर्थ डी हा पर्याय ज्या ज्या ऑप्शन मध्ये असेल तो पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही, तो उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल. म्हणजे पर्याय हे चुकीचं आहे, तर उत्तराच्या पर्यायातून ते बाद होणार नाही, तर ते आपलं उत्तर असू शकतं. डी जिथं जिथं आहे, जिथं डी नाही ते उत्तर असणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक 1 इथं एक आपल्या लक्षात येतं की इथं डी आहे, म्हणजे एक तर पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल किंवा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल, कारण आपल्याला इनकरेक्ट शोधायला सांगितलेलं आहे. बघा आता नेक्स्ट प्रश्न, नेक्स्ट त्याच्या वरचं सी समजून घेऊया. दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन. इथं घ्या, लक्षात येतं की ओल्डेस्ट हे आपला ऍडजेक्टिव्ह आहे ज्याला ऑलरेडी ईएसटी लागलेला आहे, आणि एखाद्या ऍडजेक्टिव्हला ज्या वेळेला किंवा ऍडवर्बला ईएसटी लागतं ते सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये जातं, आणि अशा वेळेला त्याच्या पुढे मोस्ट कधीच वापरला जात नाही, आणि वापरला गेला तर ते ग्रॅमॅटिकली वाक्य चुकीचं होतं ज्याच्या अगोदर मोस्ट वापरलेलं आहे, म्हणून हे वाक्य ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे. मग उरतंय काय, इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट, किंवा ही वॉज ॲज व्हाईट ॲज अ शीट. म्हणजे हे जे दोन्ही वाक्य आहेत हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहेत, कारण ज्या वेळेला दोन गोष्टीमध्ये तुलना असते त्यावेळेला एक तर पॉझिटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आपण वापर करतो, म्हणून ए आणि बी हे करेक्ट आहेत, तर सी आणि डी हे इनकरेक्ट आहेत. त्यामुळे सी आणि डी ज्या पर्यायात असतील ते आपलं उत्तर असेल. इथं ए डी पर्यायामध्ये आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर नसणार आहे. मग उत्तर काय असणार आहे, तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न आहे, द रिपोर्ट दॅट ही हॅज फेल्ड हॅज सरप्राईज्ड अस ऑल. याच्यामध्ये आपल्याला विचार आपल्याला सांगितलं गेलं आहे की रिप्लेस द अंडरलाईन क्लॉज बाय अ फ्रेज. क्लॉज दिला दॅट ही हॅज फेल्ड, आणि इथं ज्याला आपल्याला फ्रेज मध्ये रूपांतर करायचं आहे. फ्रेज याची करताना त्याच्या मूळ अर्थात काही बदल होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघूया, द रिपोर्ट ऑफ फेलर हॅज सरप्राईज्ड अस ऑल. म्हणजे इथं रिपोर्ट जो काही फेलियरचा रिपोर्ट आहे त्यांना आपल्याला आश्चर्य वाटलं, मान्य आहे, पण कोणाचा रिपोर्ट हे इथं स्पष्ट होत नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. द रिपोर्ट ऑफ हिज फेलर हॅज सरप्राईज्ड अस ऑल हे बरोबर आहे. त्याचं कारण आहे ही इथं आहे, म्हणजे ही म्हणजे आपल्याला इथं मस्क्युलाईन जेंडर दिसते, आणि ज्या वेळेला त्याचं त्याला आपण पजेसिव्ह केसमध्ये नेतो त्यावेळेला त्याचं हीज होते, त्यामुळे इथं आपल्याला स्पष्ट होते की नेमकं कोणाचा रिपोर्ट तो आहे. तर त्यामुळे हे एक ऑप्शन आपलं बरोबर आहे, सी हिज फेल्ड रिपोर्ट. आपण तो फेल झालेला आहे, त्याचा रिपोर्ट फेल नाही आहे असं मला सांगायचं आहे, असं या वाक्यात त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे हे सुद्धा पर्याय आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. म्हणजे जिथं ए आणि सी आहे तर ऑब्व्हियसली आपलं उत्तर नसणार आहे. इथं पर्याय 4 सी आणि डी इथं दिलेला आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये सी आणि डी. जिथं सी असेल ते उत्तर असू शकणार नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर नाही. पहिलेच बघितलं की आपलं ए सुद्धा उत्तर असू शकत नाही, त्यामुळे ए जिथं जिथं आहे ते सुद्धा आपलं उत्तर असणार नाही. उरलं काय, तर पर्याय क्रमांक 3 बी हे जे आहे हे आपलं उत्तर असणार आहे. बोलूया नेक्स्ट प्रश्नावरती. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. बघा मित्र हो, तुम्ही जर डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नॅरेशनचा चांगला अभ्यास केला असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न फार सोपे जातात. त्याच्यामध्ये दिलेला, हरी सेड टू हिम आय शॅल नॉट कम टू यू टुमारो. आता याची ज्या वेळेला आपण या नॅरेशनचं डायरेक्ट स्पीचची ज्या वेळेला इनडायरेक्ट स्पीच करतो त्यावेळेला जर इन रिपोर्टेड स्पीचमध्ये फर्स्ट पर्सन असेल तर तो आपला रिपोर्टिंग क्लॉज मधील सब्जेक्टनुसार बदलतो. हरी हा थर्ड पर्सन आहे, त्यामुळे आयचं ही होईल. जिथं जिथं ही असेल ते आपल्या उत्तराच्या शर्यतीत राहतील, जिथं नसेल तो बाद होईल. पर्याय क्रमांक 4 बघा, हरी सेड टू हिम दॅट आय शुड नॉट गो टू यू टुमारो, हे आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होते, कारण आय जसाचा तसा आहे. इथं आयचा ही तयार व्हायला पाहिजे. उरतात 1, 2 आणि पर्याय 3, हे उत्तराच्या शर्यतीत अजून बाकी आहेत. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, जर डायरेक्ट नेरेशन मध्ये मधील रिपोर्टेड स्पीच मध्ये शाल असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना त्याचं एक तर शूट किंवा वूड होते, तिन्ही पर्याय दिलेला आहे.
त्यामुळे हे तिन्ही पर्याय सध्या जिवंत राहतील. त्याच्यानंतर इथं दोन शब्द आहेत टुमारो आणि कम. लक्षात घ्या, ज्या वेळेला डायरेक्ट नरेशन मध्ये कम असतं त्यावेळेला त्याचं इनडायरेक्ट करताना गो होतं, आणि जिथं या कमचं गो होईल ते आपलं पर्याय उत्तराच्या शर्यतीत राहील, जिथं गो नसेल ते उत्तराच्या शर्यतीतून बाद होतील. म्हणजे पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन जे आहे ते उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात, कारण इथं कम हा शब्द जसाच्या तसा त्यांनी ठेवलेला आहे. उत्तर पर्याय उत्तर पर्याय क्रमांक तीन तेच आपलं उत्तर आहे. इथं बघा टुमारोचं नेक्स्ट डे द नेक्स्ट डे झालेला आहे. अशा प्रकारे काही पार्ट्स ऑफ स्पीच असतात ज्या आपल्याला समजून घेणे फार महत्वाचं असेल. टुडे असेल तर त्याचं काय होईल, टुमारो असेल तर काय होईल, यस्टरडे असेल तर काय होईल, धिस असेल तर काय होईल, ह्या प्रकारचे वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत. त्याच्यामध्ये डायरेक्ट नरेशन मधून इनडायरेक्ट नरेशन मध्ये ज्या वेळेला त्यांना आपण नेतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये बदल होतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ही कुड नॉट पुट बाय एनिथिंग फॉर द रेनी डेज. पुट बायचा अर्थ होतो टू सेव्ह, आणि पर्याय क्रमांक एक याच्यातूनच आपल्या लक्षात येतं की हे आपलं उत्तर आहे. त्यामुळे त्याच्यानंतरचा प्रश्न आता बघणार आहोत. हा प्रश्न जो आहे लक्षात घ्या, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत हे फ्रेझल वर्बचे प्रश्न असतात, हे समजून घेणे फार महत्वाचे आहेत. त्याच्यानंतरचा गिव्ह अँटोनम ऑफ द फॉलोइंग वर्ड्स लॅमेंट स्कॅटर. हे शब्द ग्रामरवर आधारित नाही, व्होकॅब्युलरी बेस्ड प्रश्न हे तुम्हाला आलेच पाहिजे. आता लॅमेंट म्हणजे शोक करणे आणि स्कॅटर म्हणजे विखुरणे, याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. मग सॅड म्हणजे बघा, लॅमेंट म्हटलं तर सॅड येईल का, लॅमेंट साठी शोक येईल का, परत नाही, सिनोनिम्सचा मौन सुद्धा शोक होते हे सुद्धा येणार नाही. दोन आणि तीन तसेच पर्याय आपले बाद होतात. त्याच्यानंतर चेस्ट आणि गे हे सुद्धा येणार, हे तर येणारच नाही परत. मग उरतं काय, तर एक ही उत्तर आहे, कारण स्कॅटर म्हणजे गॅदर, स्कॅटर म्हणजे विखुरले, गॅदर म्हणजे गोळा करणे, लॅमेंट म्हणजे शोक आणि रिजॉइस म्हणजे आनंद व्यक्त. त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. इथं या प्रश्नामध्ये आयडेंटिफाय ऍडजेक्टिव्ह क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखायला सांगितलेला आहे. याच्यामध्ये चार सेंटेन्सेस दिलेले आहेत. पहिला आहे जेफ्री इज द बॅड बॉय हू स्टोल द ऍपल. ऍडजेक्टिव्ह क्लॉजची ओळख असते त्याची सुरुवात एक तर रिलेटिव्ह प्रोनाऊन न होते किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब न होते. तुम्ही म्हणा रिलेटिव्ह प्रोनाऊन काय असतं किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब काय असतं, तर रिलेटिव्ह प्रोनाऊन मध्ये हु, हुम, हुज, व्हिच, व्हॉट, दॅट, रिलेटिव्ह ऍडव्हर्ब मध्ये वेन, वेअर, वाय, हाउ अशा प्रकारचे शब्द येतात. ते कशाचं काम करतात ते तुम्ही ग्रामर मध्ये वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. आणि या रिलेटिव्ह ऍडव्हर्ब किंवा रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर नाऊन आलेलं असतं, आणि तो क्लॉज जो आहे तो क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. म्हणजे असं वाक्य ज्याची सुरुवात रिलेटिव्ह प्रोनाऊन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब ने झाली आहे त्याच्या अगोदर नाऊन आलेला आहे, तर अशा प्रकारचा जो वाक्याचा भाग आहे तो आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. म्हणजे या वाक्यात आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आता तुम्ही म्हणाल बाकीच्या याच्यात का नाही, याची सुरुवात व्हेन ने झालेली आहे, हा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. परंतु हा जो क्लॉज आहे हे जे सेंटेन्सेस आहेत त्याच्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉज आहे, कारण इथं व्हेन ने सुरुवात झालेली आहे, परंतु याच्या अगोदर हा जो सॅडन आहे हा सॅडन व्हर्ब आलेला आहे, तो नाऊन नाही. तिसरं वाक्य जे आहे, द टीचर्स ऑल अग्रीड दॅट द बॉय वॉज इनोसंट. इथं सुद्धा या दॅटच्या अगोदर अग्रीड हे नाऊन नाही आहे, त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही, हा सुद्धा आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असू शकत नाही. आणि चौथं वाक्य आहे, ॲज सून ॲज ही अराइव्ज वी विल हॅव लंच. याच्यामध्ये ॲज सून ॲज न सुरुवात झालेली आहे, त्यामुळे हा सुद्धा आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज असू शकत नाही. पर्याय क्रमांक एकच आपलं उत्तर जे आहे ते सुटेबल आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग अंडरलाईन वर्ड्स विथ देअर पार्ट्स ऑफ द स्पीच. आता याच्यामध्ये प्रत्येक वाक्यात दे आर मेन ऑफ लाईक बिल्ड अँड स्टेचर, लाईक ॲज अ फादर, अशा प्रकारचे इथं म्हणजे लाईकला अंडरलाईन केलेलं आहे, एक आपल्या एक लक्षात येते. आणि याचा जो एक वेगवेगळा रोल आहे तो रोल या वाक्यात आहे. तर इथं दिलेल्या प्रश्न पाचव्या पर्यायापासून आपण सुरुवात करूया. डोंट टॉक लाईक दॅट, हा जो लाईक आहे आता हा प्रेपोजिशन आहे. आता हे समजत नसेल तर राहू द्या. पेअर मध्ये तुम्हाला एक दोन जरी पेअर कनेक्ट करता आले तर बाकीचं उत्तर तुमचं आपोआप येते. आता हे प्रेपोजिशन आहे, कसं आहे ते समजलं नसेल राहू द्या. दुसरं बघा, डी वी शाल नॉट सी हिज लाईक अगेन. आता हिज जो आहे हा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, आणि हिजच्या नंतर
येणारा प्रत्येक शब्द पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हे जे आहे नेहमीच नाऊन अगोदर वापरले जातं, म्हणजे डी हा कोणाला जोडला जाईल तर हा नाऊनला जोडला जाईल, एवढं लक्षात घ्या. दुसरं काय आहे, चिल्ड्रेन लाईक स्वीट्स, म्हणजे मुलांना इथं लाईकचा अर्थ आवड होतो तर इथं आवडणे होतो, म्हणजे इथं चिल्ड्रेन लाईक स्वीट्स म्हणजे आवडतं, म्हणजे चिल्ड्रेन हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर नेहमी व्हर्ब येतो, म्हणजे दुसऱ्यासाठी आपल्याला व्हर्ब पाहिजे, म्हणजे आपल्याला डी साठी वन यायला पाहिजे पर्याय मध्ये, तर ई साठी आपल्याला दोन सी साठी आपल्याला दोन नंबरचा पर्याय यायला पाहिजे, तर सी साठी दोन नंबरचा पर्याय हा पहिल्याच याच्यामध्ये येतो, त्यामुळे 59 उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 1 येतो, एवढं लक्षात घ्या. आणि त्याच्यावरून उत्तर आपल्याला मिळतं, दे आर मेन ऑफ लाईक बिल्ड अँड स्टॅचर, हे जे आहे कसे आहेत लाईक बिल्ड आणि स्टॅचर, त्यामुळे लाईक जे आहे इथं ऍडजेक्टिव्हचा रोल प्ले करतो आहे, तर लाईक ऍज फादर पेटियत हिज ओन चिल्ड्रेन, याच्यामध्ये बी मध्ये हा जो लाईक आहे हा ऍडव्हर्बचं काम करतोय, तर बाकीचे आपण बघितलेले आहेत की हे कशाचे काम करताय, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे, नेक्स्ट प्रश्न आहे मॅच द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक्स, याच्यामध्ये दिलेला आहे गुड वाईन नीड्स नो, आता इथं एक्स बुश हेड की कॅन्डल, तर इथं येणार आहे नो पुश, गुड म्हणजे चांगल्या गोष्ट चांगल्या मालाला जाहिरात करण्याची गरज नसते, हे प्रोव्हर्बचे प्रश्न आहेत, म्हणजे याच्यासाठी येणार आहे गुश, टू हेड्स आर बेटर दॅन वन, एक से भले दो से भले तीन, हे अशी एक म्हण आहे, म्हणजे इथं हेड्स येणार आहे, टू हेड्स आर बेटर दॅन वन, द गेम इज नॉट वर्थ द कॅन्डल, याचा अर्थ असा होतो की बाबा आपण जेवढं गोष्टी एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्ट केलेल्या आहे तेवढं म्हणजे एफ म्हणजे वर्थलेस एखादी गोष्ट जी आहे ते असा अर्थ याचा होतो, द गेम इज नॉट वर्थ द कॅन्डल, डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, म्हणजे एकाच गोष्टीत कॉन्सन्ट्रेट करू नका, एकाच गोष्टीत तुम्ही फोकस करू नका, असे त्याचे अर्थ होतात वेगवेगळे. आणि ह्या प्रोव्हर्ब्स आहेत, प्रोव्हर्ब्स तुम्हाला माहीत असले पाहिजे, त्याच वेळेला त्याचे तुम्हाला जे पेअर आहेत ते लावता येतील. आणि ह्या जनरल फ्रेज ज्या प्रोव्हर्ब्स असतात ज्या आपण आपल्या बोलण्यात वापरतो त्याच फ्रेज इथं दिलेल्या आहेत, तर मला गुड वाईन नीड्स नो पुश पर्याय, म्हणजे पर्याय मध्ये दोन पहिल्यासाठी आलं पाहिजे, ते कुठं दिलेलं आहे तर तीन मध्ये, तर पर्याय नंबर तीन जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस, रॉबिन्सन्स आर अवे दिस विकेंड, रॉबिन्सन्स हे प्रॉपर नाऊन आहे आणि त्याच्या सोबत आर हा वर्ब वापरलेला आहे जे चुकीचं आहे, आपल्याला करेक्ट शोधायचा आहे, एक लक्षात घ्या महत्वाचं आहे, कम्प्युटर्स अँड इम्पॉर्टंट रिसर्च टूल, ओके इट कॅन बी करेक्ट, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ही शुक विथ द फिअर, फिअर हे अनकाउंटेबल नाऊन आहे आणि अनकाउंटेबल नाऊन सोबत आपण आर्टिकल द जे आहे ते आर्टिकल द वापरत नाही, वापरण्याचे काही नियम आहेत ते आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. ज्या वेळेला अनकाउंटेबल नाऊन हे रिपीट होतं किंवा एखाद्या विशिष्ट गोष्ट दाखवत असेल, विशिष्ट मना दाखवत असेल, त्याच वेळेला आर्टिकल द त्याच्या पुढे येऊ शकतं. इथं असं काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे हे जे सी आहे हा सी पर्याय चुकीचा आहे, त्यामुळे ऑल ऑफ द अबव तर करेक्ट होऊ शकत नाही, ओनली सी, सी आता सांगितलेलं आहे की सी जे आहे हे आपलं चुकीचं आहे, म्हणजे ओनली बी इज करेक्ट, ते कुठं दिलेलं आहे तर पर्याय दोन हे आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आहे फिल इन द ब्लँक, द चिल्ड्रेन इग्नोर्ड ऑल द अदर फूड अँड मेड अ स्ट्रेट लाईन बी लाईन बी हाय की सर्कल फॉर द केक, तर इथं येणार आहे याचं बी लाईन हे उत्तर येणार आहे. बी लाईन याचा अर्थच आहे इट इज लाईक अ स्ट्रेट लाईन, पण ती स्ट्रेट नसते, असं घोडक्याला जे पोरं जातात रांगच असते, घोडका त्याला आपण म्हणणार नाही, पण रांगेत मुलं एकसारखे असे जे आहेत तिथं गर्दी केली असं याला सांगायचं आहे, त्याच्यासाठी बी लाईन हाच शब्द जो आहे तो परफेक्ट आहे. नेक्स्ट आहे आयडेंटिफाय the sentence or sentences which is or are incorrect, incorrect shodhaycha hai, neither my mother nor my father went to university, I neither know nor care what has happened to him, they speak neither marathi nor hindi but a curious mixture of both, I neither insulted him nor his friend, ata yacha madhe neither my mother nor my father, निदर नॉर इदर ऑर ज्या वेळेला वापरतो ज्या शब्दावरती फोकस करायचा आहे त्याच्याच अगोदर वापरले जातात, आणि इथं लक्षात येतं की माय मदर आणि माय फादर
माय मदरच्या अगोदर निदर, माय फादरच्या अगोदर नॉर आलेला आहे त्यामुळे हे बरोबर आहे. आणि निदर नो नॉर केअर, इथं हे दोन जे शब्द आहेत केअर आणि नो, याच्या अगोदर नोच्या अगोदर निदर, केअरच्या अगोदर, ज्या दोन शब्दावरती आपल्याला भर द्यायचा आहे त्याच्यावरती त्यांना आपल्याला त्याच्या अगोदर त्यांना वापरायचं असतं. त्यामुळे ए आणि बी जे आहे हे आपले बरोबर आहेत, चुकीचे नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे जिथं जिथं ए आणि बी आहे ते आपले उत्तर नसेल, म्हणजे ए आणि बी आपल्याला विचारलेला आहे इनकरेक्ट. त्यामुळे इथं ए आणि बी विचारलेला, इथं बी आहे त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर नसणार आहे. मग बघूया सी डी की ओनली डी. आय नीदर इन्सल्टेड हिम नॉर हिज फ्रेंड. तर याच्यामध्ये हा जो निदर आहे हा हिमच्या अगोदर पाहिजे होता, त्यामुळे डी हा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. आता इथं बघूया, दे स्पीक निदर मराठी नॉर हिंदी. मराठी आणि हिंदीवरती मला भर द्यायचा आहे, त्यामुळे मराठी आणि हिंदीच्या अगोदर आपल्याला दिसते, मराठीच्या अगोदर निदर आणि हिंदीच्या अगोदर नॉर आपण वापरलेलं आहे, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. उरतं काय, तर ओनली डी हे कुठं जर दिलं असेल तर तोच पर्याय आपलं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा नसेल. पर्याय क्रमांक चार जे आहे, पर्याय क्रमांक चार जे आहे हा पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे. उडूया नेक्स्ट प्रश्नाकडे. विच मूड इज यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. गॉड ब्लेस यू. तर हे जे आहे हे सब्जेक्टिव्ह मूड आहे. मूड मित्र हो फार छोटं चॅप्टर आहे, व्यवस्थित समजून घ्या. तीनच मूड आहेत, सब्जेक्ट, सब्जेक्ट सब्जेक्टिव्ह, इंडिकेटिव्ह आणि इम्परेटिव्ह. सब्जेक्टिव्ह मूड मध्ये जनरली असे कन्स्ट्रक्शन येतात की ज्याच्यामध्ये हवेतल्या गोष्टी बोलल्या जातात, किंवा विश किंवा प्रेयर व्यक्त केली जाते. गॉड ब्लेस यू हे प्रेयर आहे, ही विश आहे, त्यामुळे ही सब्जेक्टिव्ह मूड मध्ये येईल आणि म्हणूनच सब्जेक्टिव्ह हे याचं उत्तर आहे. उडूया नेक्स्ट प्रश्नावरती. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ अंडरलाइन इडियम इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज ड्रेस्ड अप लाईक अ डॉग्स डिनर. या इडियमचा अर्थ होतो ओव्हर ड्रेस्ड इन अ शोवी वे, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. डिसिप्लिन इज ऑन द वेन इन स्कूल and colleges these days. The correct meaning of the underline, आता याचा करेक्ट मीनिंग, ऑन द वेन म्हणजे डिक्रीज होते, कमी होणे होते. डिसिप्लिन नाही राहिला शाळेत आजकाल, मग कमी होण्याचा अर्थ कुठे दिला, तर डिक्रीजिंग मध्ये. त्यामुळे डिक्रीजिंग जे आहे याचं उत्तर आहे स्पायरलिंग, इनक्रीजिंग, स्प्रेडिंग वगैरे असणार नाही. प्रश्न जो आहे तो विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस इज और आर करेक्ट. इफ आय हॅव नोन दॅट यू आर कमिंग आय हॅव मेट यू ऍट द एअरपोर्ट. एक लक्षात घ्या, इफ आय हॅड, हॅड जर तुम्हाला वाक्यात दिसत असेल तर याच्यानंतर आपल्याला याच्यासोबत येणारं जे कन्स्ट्रक्शन असते इन जनरल ते वुड हॅवचं असतं. त्यामुळे इथं फक्त आयच्या नंतर हॅव आलेला आहे, इथं सुद्धा आयच्या नंतर हॅव आलेला आहे. त्यामुळे ए आणि बी हे उत्तराच्या शर्यतीतून बाद होतात. उरतात आपलं इफ आय हॅड नोन दॅट यू आर कमिंग आय वुड हॅव मेट यू ॲट द एअरपोर्ट. इफ आय हॅड नोन दॅट यू आर कमिंग आय वुड हॅव मीट यू ॲट द एअरपोर्ट. आणि लक्षात ठेवायचं आहे वुड हॅव नंतर येणारा जो वर्ब असतो तो नेहमी थर्ड फॉर्म मध्ये असतो. आणि इथं या दोन वाक्यामध्ये चौथं पर्याय जो आहे त्याच्यामध्ये फर्स्ट फॉर्म मध्ये आहे, हा मीट आहे. इथं हा मीट दिलेला आहे, थर्ड फॉर्म मध्ये नाही, तो फर्स्ट फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे हा जो पर्याय क्रमांक चार आहे हा चुकलेला आहे. तर पर्याय क्रमांक सी जो आहे तोच फक्त बरोबर आहे, म्हणून पर्याय दोन हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट सेंटेन्सेस. याच्यामध्ये इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. नीदर ऑफ दोज चॉईसेस वेअर अट्रॅक्टिव्ह. माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. महत्वाचं आहे, सोपं आहे, समजून घ्या. इच असेल, इधर असेल, नीदर असेल, एव्हरी असेल, हे वाक्याच्या सुरुवातीला ज्या वेळेला वापरलं जातं किंवा वाक्याचा सब्जेक्ट म्हणून वापरलं जातं त्यावेळेला त्याच्यानंतर येणारा जो वर्ब असतो हा 100% सिंग्युलर असतो. आणि या दोन्ही वाक्यात आर आणि वेअर हे प्लुरल वर्ब वापरलेले आहेत, त्यामुळे ए आणि बी हे चुकीचे वाक्य आहेत. म्हणजे जिथं जिथं ए बी आहे तो आपला उत्तराच्या शर्यतीतून जो आहे तो म्हणजे उत्तराच्या शर्यतीत तो राहणार आहे. म्हणजे इथं ए पर्याय क्रमांक एक, पर्याय क्रमांक तीन, पर्याय क्रमांक सर्वच पर्यायामध्ये आहे. मग उरलं काय, माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. हे फॅमिली जे आहे इथं हे करेक्ट आहे, कारण इथं फॅमिली हा जो हे जे नाऊन आहे हे प्लुरल आहे, त्यामुळे त्याच्यानंतर प्लुरल वर्ब वापरलेला आहे. वाक्य बरोबर आहे, म्हणजे जिथं सी आहे ते वाक्य करेक्ट आहे आणि सी आपलं उत्तर असू शकत नाही. इथं पर्याय सी कुठं दिलेला आहे, तर पर्याय क्रमांक दोन आणि चार मध्ये सी दिलेला आहे, त्यामुळे आपला चार आणि दोन उत्तराच्या शर्यतीतून बाद होतं.
पहिला पर्याय फक्त ए म्हणते त्यामुळे हे चुकलं, कारण ए च्या सोबत बी सुद्धा आहे की जे इनकरेक्ट आहे आणि आपल्याला इनकरेक्ट शोधायला सांगितलं. नेक्स्ट प्रश्न आहे, यू शुड टेक द जॉब फ्रेंड सेड ली. मित्र ज्या वेळेला मित्राला सांगतो की तू ही कर, तर ते करण्यासाठी आपल्याला एनकरेज करत असतो. लक्षात घ्या की डायरेक्ट स्पीचला तुम्ही इनडायरेक्ट स्पीच मध्ये नेताना रिपोर्टिंग क्लॉज मधील जो रिपोर्टिंग वर्ब असतो त्याच्यामध्ये बदल होत असतो, आणि सेटचं कधी टोल्ड होतं तर कधी आस्क्ड होतं, कधी इन्करेज होतं, कधी सजेस्टेड होतं, कधी ऍडवाइज होतं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वर्ब मध्ये त्याचं रूपांतर होत असतं. पहिला लीड सेड दॅट फ्रँक शुड टेक द जॉब, हे आपलं असणार नाही, ऍडवाइस नाही देत आहे. ली सजेस्टेड, ओबियस हे सुद्धा येणार नाही, एनकरेज येईल. ली एनकरेज फ्रँक टू टेक द जॉब, ली सेड टू फ्रँक दॅट ही शुड हॅव टेकन द जॉब, हे तर अजिबात येणार नाही. हे सुद्धा उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल. पर्याय क्रमांक तीनच हे आपलं उत्तर असणार आहे. शेवटचं आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस हॅव्हिंग नाउन क्लॉज इन इट ऑर इन देम. द प्रॉब्लेम इज हु विल बेल द कॅट. व्हॉट इज द प्रॉब्लेम, हु विल बेल द कॅट. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे हा नाउन क्लॉज दिसतोय. हु स्टोल द डायमंड इज अ मिस्ट्री. व्हॉट इज अ मिस्ट्री, हु स्टोल्ड अ डायमंड, हे सुद्धा आपला नाउन क्लॉज आहे. द बॉय हु सँग अ सॉन्ग इज माय ब्रदर. तर याच्यामध्ये पर्याय ए आणि बी जिथं असेल ते तुमचं उत्तर असेल. मग ए बी कुठं दिलेलं आहे, तर हे पर्याय क्रमांक तीन मध्येच आहे, त्यामुळे हेच तुमचं उत्तर आहे. आता एक लक्षात घ्या, ए सी किंवा सी किंवा बी सी हे पर्याय शर्यतीतून बाद होतात. आता इथं जे उरलं द बॉय हु सँग अ सॉन्ग इज माय ब्रदर, तर हा जो क्लॉज आहे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, हा नाउन क्लॉज नाही, कारण हु रिलेटिव्ह प्रोनाउन आणि त्याच्या अगोदर बॉय हे नाउन आलेलं आहे. हा जो क्लॉज आहे हु सँग अ सॉन्ग आणि द बॉय इज माय ब्रदर, हे दोन वेगवेगळे क्लॉजेस आहेत. मेन क्लॉजला त्यांनी असं तोडले आणि मेन क्लॉजच्या मध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणून ठेवून दिलेला आहे. तर इथं हा 20 प्रश्नाचा जो अनालिसिस आहे तो अनालिसिस थोडीशी रेकॉर्डिंग करताना या व्हिडिओमध्ये घाई झाली असेल. ऑब्वियस आहे, खूप सारे प्रश्न आहेत आणि त्याला कमी वेळात तुमच्या पुढे त्याचं अनालिसिस मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. तरी सुद्धा ज्याला कोणाला ह्या प्रश्नांमध्ये किंवा दिलेल्या प्रश्नांमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला वा म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझे नंबर सुद्धा दिलेले आहेत, मला तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचं उत्तर तिथं देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.